नमस्कार, मी डॉक्टर अरुंधती काळे सिदये, चीफ आय सर्जन, विजन आय सेंटर, कोथरूड पौड रोड, पुणे. मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मोतीबिंदू काय असतो आणि तो का होतो आणि त्याचं ऑपरेशन कुठल्या स्टेजमध्ये करायला हवं ह्याच्याबद्दल माहिती दिली होती. आज मी थोडक्यात तुम्हाला मोतीबिंदूमध्ये आपण जी भिंग रोपण करतो किंवा लेन्स टाकतो त्याबद्दल इन शॉर्ट सांगणार आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला आधीची एक पूर्वकल्पना अशी देते की डोळ्यांचं एक मॉडेल माझ्याकडे आहे, म्हणजे आपण डोळ्यांची रचना ज्याला म्हणतो, हे बुबुळ आहे. बुबुळाच्या मागे हे जे आहे ब्राऊन कलरचं, ते आपल्या डोळ्यांची बाहुली, आणि त्याच्या मागे असते ती लेन्स, आणि लेन्सच्या मागे असतो डोळ्यांचा पडदा आणि ही डोळ्यांची नस. आता मोतीबिंदूमध्ये येणारी जे प्रकाश किरण आहेत ते ह्या मागच्या लेन्सला अडतायत. लेन्स असा अपारदर्शी किंवा भुरकट झाल्यामुळे त्याला अडतायत आणि त्यामुळे ते संपूर्ण रेज रेटिनावर फोकस होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला नसेद्वारा जे ब्रेनला सिग्नल जातं त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट किंवा थोड्याप्रमाणे व्हिजनची क्वालिटी म्हणा ती कमी झालेली असते. आता ही जी धुरकट लेन्स आहे आपल्याला हिला रिप्लेस करायचं आहे ऑपरेशनमध्ये आणि ह्याच्या जागे पारदर्शी किंवा ट्रान्सपरंट अशी लेन्स घालायची आहे. आता ही जी ट्रान्सपरंट लेन्स असते ही या प्रकारे लेन्स असते. ह्याचे वेगवेगळे मॉडेल्स येतात. मी तुम्हाला थोडक्यात जी दाखवते आहे ती लेन्स अशी स्क्वेअर लेन्स आहे आणि ही डोळ्यामध्ये कशी घालतात हे मी तुम्हाला सांगते. आणि त्याला आपण फेको इमल्सिफिकेशन, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे, या प्रोबद्वारे काढणार आहोत. तर हा प्रोबने ह्या डोळ्यामध्ये आपण एक छोटंसं छेद घेतो, 2.8 मिलीमीटर किंवा 1.8 मिलीमीटर. ही फेको प्रोब असं डोळ्यांच्या आत घालतो, त्यांनी त्या मोतीबिंदूला विरघळवतो आणि ह्याच्यातनंच ती सक करून घेतल्या जातं. आणि ते मला तुम्हाला दाखवता येत नाही, ते मोतीबिंदू लिक्विड फॉर्ममध्ये असतो. बऱ्याचदा पेशंट मला असं म्हणतात की तुम्ही मला मोतीबिंदू दाखवाल का, तर तो दाखवता येत नाही कारण की तो लिक्विड फॉर्म करतो आपण त्याचा आणि मग इमल्सिफाय करून त्याला काढून घेतो. त्यामुळे आता मोतीबिंदू निघालेला आहे. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे की ती जी आपली नॅचरल लेन्स होती त्या जागे आपल्याला आर्टिफिशियल लेन्स घालायची आहे आणि त्या आर्टिफिशियल लेन्समुळेच हे किरण जे आहे ते फोकस होतात रेटिनावर. त्याच्यामुळे ही लेन्स घालणं अत्यंत गरजेचं आहे. तर भिंग आता मी तुम्हाला सांगणार आहे की कसे भिंग असतात. भिंग दोन प्रकारचे असतात. एक असतो मोनोफोकल भिंग. आता हा मोनोफोकल भिंग आहे. मोनोफोकल भिंग म्हणजे त्याला एकच फोकस आहे, त्याच्यामुळे येणारे प्रकाश एका पॉइंटवर फोकस होतात आणि ते आपल्याला दिसतात. आता ही भिंग जी मोनोफोकल भिंग आहे ही लांबचं स्पष्ट दिसतं, जे काही विजन असतं इंटरमिडिएट म्हणा किंवा कम्प्युटर वगैरे म्हणा किंवा वाचन करायचं किंवा फोन, हे ह्या भिंगाने क्लिअर दिसत नाही. ह्याच्यामध्ये ते दिसण्याकरता आपल्याला चष्मा लावायला लागतो, त्याच्यामुळे चष्म्यावरचा डिपेंडन्स काही जात नाही. किंवा तुम्हाला चष्म्याचा काहीच त्रास वाटत नसेल आणि असं वाटत असेल की ऑपरेशन नंतर चष्मा लावायला मला हरकत नाही, तर तुम्ही ती भिंगा रोपण करताना ही भिंगाचा चॉईस करू शकता. आता दुसरं भिंग जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मल्टीफोकल भिंग. तुम्ही बघू शकाल ह्या भिंगावर भरपूर असे राऊंड असे मार्किंग्स आहेत आणि त्या मार्किंग्स ह्याच्यासाठी आहे की ह्याचा फोकस वेगवेगळा असतो, ह्याला भरपूर फोकस असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लांबची दृष्टी इंटरमिडिएट कम्प्युटर म्हणा लॅपटॉप म्हणा ती किंवा फोन किंवा वाचन ह्या सगळे स्पष्ट दिसू शकतात. आता ही भिंग बरीचशी आपल्या नॅचरल भिंगासारखी, जे 40 आधी आपला भिंग असतो ज्याच्यामुळे आपल्याला लांबचं जवळचं सगळं स्पष्ट दिसत असतं, तशी त्याच्या भरपूर ही क्लोज अशी भिंग आहे. मला असं वाटतं की ही भिंग अतिशय उत्तम आणि तुमचा स्पेक्टेकल किंवा चष्म्यावरचा जो परावलंबीपणा आहे तो दूर करतो आणि तुमचं येणारं विजन प्रॅक्टिकल पर्पसेससाठी यू आर स्पेक्टेकल फ्री विथ दिस मल्टीफोकल लेन्स. सो आय वुड सजेस्ट की तुम्हाला तुमचे डॉक्टर समजावून सांगतीलच, पण तुमची केस अशी असेल की तुम्हाला ही भिंग बसवणं शक्य आहे आणि तुम्हाला कुठलेही दुसऱ्या व्याधी नाही आहेत ज्याच्याबद्दल डॉक्टर तुम्हाला सांगतायत,
की नाही ॲडवाइजेबल, ती कारणं सोडली तर तुम्ही मल्टीफोकल भिंग अप्रूव्ह करा किंवा तुम्ही त्याचा चॉईस करा, बिकॉज इट गिव्ज अ बेटर विजन, अ बेटर लाईफस्टाईल आणि प्रॅक्टिकल पर्पसेससाठी यू आर स्पेक्टिकल फ्री. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन ढोबळ प्रकारच्या भिंग झाल्यात, म्हणजे मोनोफोकल किंवा मल्टीफोकल. यामध्ये अजून दोन एक टाईप्स आहेत, त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्या प्रत्येक पेशंटमध्ये ॲडवायझेबल नसतात, त्या काही पेशंटमध्येच लागतात. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे टोरिक लेन्सेस, म्हणजे तुम्हाला चष्म्याचा नंबर समजा ॲक्सिसमध्ये असेल किंवा तुम्हाला ॲस्टिगमॅटिझम हा त्रास असेल तर तुम्हाला मोनोफोकल किंवा मल्टीफोकल भिंग घालता येत नाही. तुम्हाला समजा स्पेक्टिकल फ्री व्हायचं असेल तर तुम्हाला टोरिक लेन्स लावायला लागते. त्या टोरिक लेन्समध्ये स्पेशल प्रयोजन केलेलं असतं ज्याच्यामुळे ॲक्सिसमधला नंबर किंवा ॲस्टिगमॅटिझम घालवता येतं. आता ही टोरिक जी लेन्स आहे ती पण दोन्ही प्रकारची असते, मोनोफोकल किंवा मल्टीफोकल, तुमच्यावर डिपेंडेंट आहे. तुम्हाला चष्मा लागणार आहे ह्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, तर तुम्ही मोनोफोकल टोरिक ही चूज करू शकता. किंवा तुम्हाला अवश्य हवं असेल की टोरिसिटी पण घालवायची, ॲस्टिगमॅटिझम ॲक्सिसमधला नंबर पण घालवायचा, पण मला लांबचं आणि जवळचं दोन्ही दिसायला हवं, तर तुम्ही मल्टीफोकल टोरिक लेन्स असं चूज करू शकता. अगेन यू विल बी स्पेक्टिकल फ्री. आता चौथा प्रकार याच्यामध्ये असा आहे जो इंटरमिडिएट प्रकार आहे, म्हणजे ती लेन्स आय हॅन्स लेन्स किंवा टेक्निसची जी लेन्स आहे आय हॅन्स, ते एक टाईप आहे. त्यामध्ये आपल्याला लांबचं दिसतं. इंटरमिडिएट कम्प्युटर किंवा स्वयंपाक करताना फोडणी हे किंवा भाजी निवडताना हे दिसतं, पण जवळसाठी चष्मा लागतो. सो डिस्टन्स अँड इंटरमिडिएट कॅन बी सीन, नियरसाठी चष्मा लागतो. तर ह्या लेन्समध्ये मल्टीफोकल आणि मोनोफोकलच्या मधली ही लेन्स आहे, तुम्ही ही सुद्धा चूज करू शकता अकॉर्डिंग टू हाऊ मच यू वॉन्ट टू स्पेंड ऑन द लेन्स. आता लेन्सेसमध्ये मी तुम्हाला सगळे चारही प्रकार सांगितले. आता ह्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दोन गोष्टी आहेत जे मला तुम्हाला सांगायच्या आहे. एक म्हणजे हे सगळे लेन्सेस इंडियन किंवा इम्पोर्टेड असतात. इंडियन लेन्स का चूज करू नको किंवा इम्पोर्टेड लेन्स कशाला चूज करायला हवी, हे सगळे निर्णय प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की इंडियन लेन्स ह्याच्यामध्ये क्वालिटी थोडीशी इम्पोर्टेड लेन्सपेक्षा कमी असते किंवा कॉन्ट्रास्ट हा थोडा कमी असतो असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे येणारी विजन फारसा क्वालिटी देऊ शकत नाही. सो इफ यू कॅन अँड इफ इट इज पॉसिबल फॉर यू, तुम्ही इम्पोर्टेड लेन्सेस चूज करा. त्याच्यामध्ये भरपूर कॅटेगरीज असतात आणि अफोर्डेबलसुद्धा असतात. त्याच्यामुळे तुम्ही इम्पोर्टेड लेन्स चूज केलं मोनोफोकलमध्ये स्पेशली, तर तुम्हाला भरपूर फायदा होतो. ही लेन्स आपल्याला परत रिप्लेस करता येत नाही, अपडेटही करता येत नाही. त्यामुळे जे काही तुम्ही निर्णय घेणार तो हा एकच वेळ निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे हा निर्णय विचार करून घ्या आणि तुमच्या बेस्ट एबिलिटी अनुसार घ्या, म्हणजे लाईफ लॉंग तुम्हाला एक चांगल्या विजनची क्वालिटी एन्जॉय करता येईल. पण दुसरं बघायचं झालं तर मला असं वाटतं की मल्टीफोकलमध्ये किंवा प्रीमियम लेन्सेसमध्ये, म्हणजे मल्टीफोकल किंवा टोरिक किंवा मल्टीफोकल टोरिक मध्ये इंडियन लेन्सेसची क्वालिटी सुद्धा फारच अप्रतिम असते, आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी सिलेक्ट करायचं झालं तर तुम्ही इंडियन टोरिक किंवा इंडियन मल्टीफोकल किंवा इंडियन मल्टीफोकल टोरिक ही चूज करायला हरकत नाही. इम्पोर्टेड मल्टीफोकल, इम्पोर्टेड मल्टीफोकल टोरिक ह्या तर अप्रतिमच असतात, म्हणजे दिशाची क्वालिटी त्याच्यामध्ये ग्लेअर हॅलोज किंवा ड्रायव्हिंग करताना जो कॉन्ट्रास्ट आहे तो वगैरे अतिशय उत्तम असतात आणि ग्लेअर हॅलोज कमी असतात. त्याच्यामुळे इम्पोर्टेड लेन्सेस प्रेफर केलं तर अतिशय उत्तम किंवा अतिशय छान क्लॅरिटी विजनची. तर तुम्ही इंडियन लेन्स चूज केली प्रीमियम सेगमेंटमध्ये तरी तुमचं विजनचं क्वालिटी अतिशय उत्तम असते, चूज करायला काहीच हरकत नाही. पण समजा तुम्हाला नाईट ड्रायव्हिंग करायचं असेल किंवा ग्लेअर अँड हॅलोचा त्रास अगदीच कमी हवा असेल आणि दिसायचा कॉन्ट्रास्ट खूप चांगला हवा असेल, तर तुम्ही इम्पोर्टेड मल्टीफोकल किंवा इम्पोर्टेड मल्टीफोकल टोरिक ह्याचा चॉईस करा, म्हणजे दिसणारी विजन अतिशय उत्तम असेल. सो आय होप फ्रेंड्स की हे तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन खूप
आवडेल तुम्हाला. तुम्हाला याबद्दल काही जास्ती अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कधीही आमच्या विश्नाई सेंटरला भेट देऊ शकता. मी तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दल आणि माहिती किंवा तुमच्या काही शंका असतील त्याचं सोल्युशन नक्कीच देईल तुम्हाला. नमस्कार.